तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे चिराग नगर मध्ये. इथे भाग्यश्री साबळे आहेत. त्यांनी एक बॅग तयार केली, ती दोन प्रकारे यूज करू शकतो, एक सफेद आणि एक ब्लॅक. म्हणजे तुम्ही जर आता कुठे गेलात तर जाऊपर्यंत तुम्ही त्याचा बॅगेचा कलर व्हाईट ठेवू शकता, तिथे गेल्याच्या नंतर परत ब्लॅक करू शकता, आणि तिकडून आल्याच्या नंतर परत व्हाईट करू शकता. हे बघा, हे भाग्यश्री साबळे यांच्या सासू आहेत, आणि ह्या भाग्यश्री साबळेच्या मुलगी आहेत. ते घरगृहस्थीवाले आहेत आणि खूपच परिश्रम करून ते त्या बॅग बनवतात आपल्या लहान मुलींना वाढवण्यासाठी. खूप मेहनत घेत आहेत बॅग बनवून. ते मार्केटमध्ये त्यांचे हजबंड स्वतः विकायला जातात त्या बॅगा. ए चले 10 रुपये का बॅग ले, 10 रुपये का बॅग ले म्हणून बॅग विकतात. तर मग अशा भाग्यश्री साबळे यांना आपण आज मिळणार आहोत. हे बघा, या आहेत भाग्यश्री साबळे. या आता बसूनही मी आत्ताच आलो. मी असं जस्ट आता दरवाज्यातून आतमध्ये आलो तर तेव्हा पण ते बॅगच बनवत होते. त्यात हे बघा त्यांची मुलगी. गरीब आहे बिचारी, खूपच गरीब आहे. तर मग आपण बोलू आता भाग्यश्री साबळेशी, त्यांचं काय मत आहे, ते कधीपासून बॅग बनवत आहेत, बॅग कुठे विकतात, त्यासाठी सामग्रीचा खर्च किती येतो, आणि त्याच्यातून त्यांचा प्रॉफिट किती होतो, आणि त्याच्यातून लहान मुलीला सांभाळण्याच्याकडून होतं का, ते आज आपण पाहणार आहोत. तर चला वेळ न घालवताच व्हिडिओला सुरू करूया. या आहेत भाग्यश्री साबळे. हे बघा, त्यांनी अशी उत्तम अशी कलाकृती करून ही बॅग बनवली आहे. त्यांच्या मुलीची नावाची त्यांनी बॅग स्वतः घरात विणली आहे. तुम्ही ही बॅग कशी बनवली, किती वेळात बनवली, आणि किती बॅग तुम्ही दिवसात बनवतात? दिवसातून मी 10 ते 15 बॅगे बनवू शकते मला टाइम असेल तर. माझ्या मुलीला सांभाळत मी कमीत कमी 10 बॅगे बनवू शकते. ओके. आणि तुमचं किती याच्यातून प्रॉफिट होतो का दिवसभर? होतो. किती एका बॅगच्या पाठीमागे? एका बॅगच्या पाठीमागे मला 200 ते 300 रुपये भेटतात. एका बॅगच्या पाठीमागे मला 200 ते 300 रुपये भेटतात. ओके ठीक आहे. खूपच उत्तम असे त्यांनी बॅग बनवून आहे. त्यांच्या मुलीच्या नावाची खुशी. खुशी बॅगेचं नाव. तर मित्रांनो, असंच कनेक्टेड राहा आपल्या चॅनलमध्ये. असे खूप सारे कंटेंट्स, असे खूप सारे व्हिडिओ आपण टाकणार आहेत, त्या तुम्ही बघत राहा, मला सपोर्ट करत राहा. नमस्कार मित्र, चला.